अजिंक्य गोळे यांना प्रदान करावा. आपण त्यांना हा पुरस्कार प्रदान करत आहोत, त्यासाठी विनंती आपण या आणि मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू करा ही विनंती आहे. आपण अजिंक्य गोळे यांना हा पुरस्कार प्रदान करत आहोत. कॅप, स्मार्ट वॉच, गॉगल या सर्व गोष्टी आपण त्यांना प्रदान करत आहोत. अप्रतिम 59 धावांचा खेळ. अजिंक्य, खेळ तुम्ही बहरदार केलात. तुम्ही म्हटलं होतं की 100 पार आम्ही जाऊ, परंतु 95 केल्यात, त्याच्यामध्ये 59 तुम्ही बनवल्या, कशा भावना आहेत? रन्स तर बघा इथे पाहिजेतच, कोणतेही बॉलर असो कोणतेही बॅट्समन असो, आणि त्यातल्या त्यात वाळका विकेट असल्यावर तुम्ही 100 करा 120 करा ते कमीच पडतात. बॉलर्सला बॅक करणं हे महत्त्वाचं असतं या मुवमेंटला. आमच्या सगळ्या बॉलर्सनी खूप चांगली काम केली, स्पेशली सागरदादांनी जे मध्ये कमबॅक करून दिलं आम्हाला, ते सगळ्या बॉलर्सला आणि फिल्डर्सला चांगलं प्रोत्साहन भेटलं आणि त्यामुळे मी पण चांगली टाकू शकलो शेवट येऊन. महाकाली वॉरियर्सने जो संघर्ष केला त्या संघर्षाबद्दल काय बोलाल? नाही, आउटस्टँडिंग. ती टीमच फुल पॅक म्हणता येईल, पण राहुल दादा ज्या फॉर्ममध्ये होता, आत्ता खेळत होता ज्या टचमध्ये असताना, मला नव्हतं वाटलं की आम्ही नेऊ शेवटपर्यंत, पण ज्या प्रकारे आमच्या टीम्सने आणि फिल्डर्सनी जे प्रोत्साहन दाखवलं, एफर्ट दाखवल्यात मध्ये, त्या ते बघतं की आम्हाला रिझल्ट आमच्या समोर जे आत्ता. अजिंक्य, पुण्याचं क्रिकेट खेळता परंतु नवी मुंबईमध्ये येऊन गावचं क्रिकेट अनुभवायला मिळतंय, कसं वाटतंय? शेवटी क्रिकेट क्रिकेट असतं, पण जो फरक असतो, एक ग्रामीण म्हणा ओपन म्हणा, जास्त काही नसतं, एक माइंडसेटचाच फरक असतो, जे की आमच्या ग्रामीण खेळाडू आत्ता आहे, पण ते कसं एक प्लॅटफॉर्म भेटत नाही जो एक्सपोज करायला प्रत्येकाला, जो आमच्या या कमिटीने दिला आहे सगळ्यांना. नेहमी दरवर्षी देते JPL ने, रब्बर म्हणा, टेनिस म्हणा, प्रत्येक प्रकारे भरवून देते. त्यामुळे खूप खूप आभार मी या कमिटीचे की त्यांना ग्रामीण खेळाडूंना आम्हाला वरती यायला संधी दिली, म्हणजे अजून 2-3 खेळाडूंना. अधिकचा वेळ घेणार नाही, तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हे होते अजिंक्य गोळे हादगेकर, ज्यांना सामनावीर पुरस्कार मिळाला. आणि पुन्हा एकदा आपण वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे आणि ऐकूया पुन्हा एकदा संतोष देसाई सरांना, आणि त्याचबरोबर आपण 1000 रुपयाचं कॅश प्राईज अजिंक्य गोळे यांना जीपेच्या माध्यमातून आपण त्यांना दिलेलं आहे, त्यासाठी आम्ही आभारी आहोत विक्रांत शेट गावडे यांचं. थँक यू सो मच. आपण मायक्रोफोनवरती आवाज ऐकत होतो, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर यांचा आवाज ऐकत होतो. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. अजिंक्य गोळे या खेळाडूने ही मॅच गाजवली. मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान आपण मुख्य व्यासपीठावरती दिला, ज्यांनी हाफ सेंचुरी क्रमांक 3 या स्पर्धेमध्ये केली. 59 धावा तब्बल केल्या होत्या. 66 षटकार आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये लागलेत आणि 27 चौकार. हा डिटेल्स आमच्यापर्यंत पोहोचले. सामना सुरू झालाय. सामना क्रमांक 5 आहे जो तुमच्या समोर आहे. हा बॉल ऑन साईडला ऑफ साईडला फक्त ड्राईव्ह केला होता, अगदी डीपला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी येतील तोपर्यंत मात्र धावा सिंगल म्हणजे एक कम्प्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. मॅच खूप इंटरेस्टिंग आहे. श्री फायटर्स विन द टॉस अँड बॅटिंग फर्स्ट. बॅटिंग करत असताना 3 बॉलमध्ये 9 धावा स्कोरबोर्डवरती लावल्यात. आशुतोष बॅटिंग करतोय, करण सावळे त्याच्याबरोबर बॅटिंग करतो. 3 बॉलमध्ये 9 धावा करण सावळेंनी बनवल्यात, तर अजून आशुतोषनी एकही बॉल खेळला नाही. पुढचा बॉल, हा बॉल खराब आहे. पंचांनी लगेच सांगितलं हा नो बॉल आहे आणि त्याच्यावरती मात्र 2200 रुपयांमध्ये धावा किती येत आहेत पाहणं गरजेचं राहील. 2 धावा कम्प्लीट करताना पाहायला मिळत आहेत. यस, पंचांकडून 9 बॉल घोषित केलाय. 9 बॉल आहे, बीमर आहे, म्हणजेच फ्री हिट असणार आणि त्याचा सुवर्ण संधी आहे. त्याचा फायदा कशा पद्धतीने घेतला जातोय हे सुद्धा पाहणं गरजेचं राहील. बॅटिंग करणारी टीम तुम्ही पाहताय श्री फायटर्स आहे आणि त्यांच्या समोर कृष्णा आहे रॉकस्टार. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल आहे. अगदी बॉलनी अतिरिक्त उसळी प्राप्त केली. पंचांनी सांगितलं इट्स अ वाईट बॉल. हा वाईट बॉल आहे म्हणजे अतिरिक्त 1 रन आम्ही स्कोरबोर्डमध्ये जोडतोय. स्पर्धा तुम्ही पाहताय, स्पर्धा अनुभवताय. अर्थातच मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून आलेली ही भव्य दिव्य रबर बॉल प्रीमियर लीग, जिथे भूमिपुत्र मैदानावरती स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल अमित चव्हाण यांचा. हा बॉल चांगला आहे, अकूट टप्प्याचा बॉल. ऑन साईडला खेळण्याचं मन बनवलं होतं परंतु बॉलच्या लाईनमध्ये येऊ शकले नाहीत. येतोय तो डॉट बॉल. 22 मध्ये 1 रन मात्र प्राप्त करत असताना पाहायला मिळालेत.
14 धावा स्कोर पुरती लागत आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त होत असताना आपण पाहतोय श्री फायटर्स बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल उचललाय, अप्रतिम खेळलाय, सी कॉर्नरला बॉल कुठे ट्रॅव्हल होतोय, यस बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल होत असताना आलेला हा उत्तुंग षटकार 6 धावा. करण सावळे बामगर गावचा खेळाडू आहे, पहा काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. ओवरपिच बॉल होता त्याच्यावरती कडा प्रहार केला आणि सी कॉर्नरला अप्रतिम एक दर्शनीय स्ट्रोक खेळला 6 धावांसाठी. चांगली बॅटिंग, 5 बॉल आणि 20 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. म्हणजे पहिल्या बॉलपासून इथे समाचार घ्यायला सुरुवात केली. अमित चव्हाण आणेवाडी गावचे खेळाडू आहेत. बॉलिंग मार्गवरती शेवटचा बॉल शेष, हा ट्रॅकर बॉल त्याला पुल करण्याचा प्रयत्न. बॉलने अतिरिक्त उसळी घेतली, एसटी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय बॉल, येतोय तो डॉट बॉल. 20 धावा स्कोरबोर्डती लागतायत आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं धावसंख्या 20 आहे, अगदी 100 आसपास धावसंख्या पोहोचेल याच्यामध्ये ती मात्र शंका नाही आहे. थोड्याच वेळात ज्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे, खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट, आणि टेनिस क्रिकेट म्हटलं की एक नाव त्याच्याबरोबर जोडलेलं आहे. टेनिस क्रिकेटचं अतूट नातंही त्यांच्याशी चांगलं आहे, अर्थातच व्हॉईस ऑफ आय पी एल खऱ्या अर्थाने प्रो दहंडी असेल. जी मॅच खऱ्या अर्थाने रविवारी आहे आणि प्रथमच अशा प्रकारची मॅच आयोजन करण्याचं काम मैत्री ग्रुप जावलीने केलंय, जिथे मात्र समालोचकांची मॅच आहे. त्या मॅचचे टी शर्ट अनावरण करण्यासाठी आपल्या सर्वांचे लाडके आणि लाडके कॉमेंटेटर अर्थातच कुणालजी दाते सर यांचं आगमन थोड्याच वेळात या ठिकाणी होत आहे आणि त्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी टी शर्ट अनावरण केली जाणार आहेत. तर त्याचबरोबर आपली मैत्री ग्रुपची सर्व आयोजन समिती त्यांनाही विनंती केली जाते. आपण अगदी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या, काही मिनिटांमध्ये कुणालजी दाते सर यांचं आगमन या मुख्य व्यासपीठावरती होईल. षटक क्रमांक 1 खेळ समाप्त झालाय, 20 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत आणि षटक क्रमांक 2 साठी विक्रांत तरडे बॉलिंग मार्गवरती येत आहेत. बॅटिंगमध्ये आपण जर पाहिलं आशुतोष स्ट्राइकेंडला जाऊन पोहोचलेत. रबर बॉल क्रिकेट म्हटलं की पाऊस, परंतु पाऊस थोडासा का होईना सकाळपासून थांबलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट लॉंग ऑफ रिझन मध्ये ठोकलेला अप्रतिम क्लासिकल ड्राईव्ह, रन्स मिळतील 4 चौकार. विक्रांत तरडे यांच्या पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. रन्स आणि रन्स आणि रन्स आपल्याला संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी पहिल्या मॅचपासून फर्स्ट इनिंग म्हटलं की मोठी धावसंख्या स्कोरबोर्डची लागते, त्या धावा चेस करण्याचा सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रयत्न झालाय आतापर्यंत. आशुतोष बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये, पहिल्या बॉलवरती चौकार ठोकलाय, 24 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. पुढचा बॉल असेल विक्रांत त्यांचा, पुढचा बॉल रबर बॉल क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेटचा जसा हंगाम समाप्त झाला, अगदी एक महिन्याचा गॅप राहिला मधील, लगेचच रबर बॉल क्रिकेट सुरू झालंय. चांगल्या स्पर्धा रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामधील ही एक स्पर्धा रबर बॉल प्रीमियर लीग मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून येणारी. टॅप स्ट्रोक आहे, समोरच्या दिशेने खेळलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने जातील बॉलवरती. तोपर्यंत मात्र एक रन कम्प्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. पुढचा बॉल करण सावळे, आता मात्र स्ट्राईक येऊन स्ट्राईक एंडला येऊन पोहोचलेत. ओ हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे, समोरच्या दिशेने खेळलाय, लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येतील बॉलवरती, बॉल फेकतील तोपर्यंत दोन्ही बॅट्समननी एक रन कम्प्लीट करताना पाहायला मिळाले. धावा मात्र पुढे चालल्या, धावा संख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागते 26 धावा. आतापर्यंत कोणत्याही विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं नाहीये, म्हणजेच चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, पॉइंट रिझन मध्ये बॅकवर्ड डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, येतील तोपर्यंत काय घडलंय. एक आणि एकच रन कम्प्लीट करताना दोन्ही बॅट्समनला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते, परंतु मोठे षटकार चौकार येणं गरजेचं असेल. एकच रन येते म्हणजे धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागते 27 धावा. 1.4 षटकाचा खेळ समाप्त होतोय. टीम आहे श्री फायटर्स, कृष्णाई रॉकस्टार, त्यांना प्रयत्न करावे लागतील, विकेट्स प्राप्त कराव्या लागतील, धावसंख्या 60 आणि 60 च्या आतमध्ये थांबवावी लागेल. पुढचा बॉल
हा ट्रॅकर बॉल आहे, याला वन साईडला उडवलंय, क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक त्या ठिकाणी, बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय, आणखी एक दिमागदार स्टाईल मध्ये ठोकलेला टोले जंग षटकार साधावा. काय बॅटिंग चालली मैदानाच्या आतमध्ये, मागच्या मॅचमध्ये आपण 90+ धावा पाहिल्या, या मॅच मध्ये सुद्धा जर तुम्ही विचार केला, दोन षटकांचा खेळ, दोन झाले का षटक, 1.5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 33 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात, म्हणजे काय बॅटिंग चालले, अफुल्लातून बॅटिंग, जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट खेळलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॅट्समन कडून. पुढचा बॉल लोअरपूल टॉस बॉल आहे, ऑफस्टम्प धरून टाकलेला बॉल, इथे ऑफ साईडला फक्त ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक अलॉंग क्षेत्ररक्षक येतील, बॉल पकडतील तोपर्यंत मात्र धावा मात्र कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले, दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत, 35 धावा स्कोरबोर्डही लागतायत दोन षटकांच्या समाप्तीनंतर. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय, सकाळपासून मॅचेस खूप चांगल्या पाहायला मिळाल्या, एकंदरीत ही स्पर्धा पाहिली तर 3 दिवसीय स्पर्धा आहे, 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळतायत, आपण जर पाहिलं 3 ट्रॉफीज तुम्हाला अगदी मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतायत, क्रिस्टल आर्ट बिल्लोरी काचेपासून बनवल्या ह्या ट्रॉफीज, आकर्षक ट्रॉफीज आहेत, रबर बॉल प्रीमियर लीग किंवा रबर बॉल क्रिकेटमध्ये अशा ट्रॉफीज तुम्हाला दुर्मिळ पाहायला मिळतील, आणि तो प्रयत्न मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून करण्यात आला आहे, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल, एक चांगली स्पर्धा, नामवंत स्पर्धेचा आगाज आजच्या दिवसामध्ये होतोय, मॅच क्रमांक 5 तुमच्या समोर सुरू आहे, जिथे मात्र श्री फायटर्स आणि कृष्णाई रॉकस्टार यांच्या दोन संघांमध्ये हे युद्ध तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 साठी नवीन बॉलर संदीप साळुंके पहिला बॉल डिलिव्हर करतायत, व्हॉट अ स्ट्रोक यार, स्टँड अँड डिलिव्हर, एक्स्ट्रा कव्हरला बॉलला ज्या पद्धतीने पाठवलंय, पॅरलल फ्लॅट स्ट्रोक, रन्स मिळतील 6, षटकार. अशितोच्या बॅटमधून आलेला हा ज्या पद्धतीने आपण पाहिला फटका, चाबुक स्ट्रोक पाहायला मिळाला, काय ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता, त्याला मात्र ऑन द राईज ज्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरला या बॉलला पाठवलंय, कलात्मक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय, अशितोष जबरदस्त फलंदाजी, सकाळपासून धावांचा पाऊस पडतो या ठिकाणी, आणखी एक स्ट्रोक, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लीडिंग एज पाठीमागच्या दिशेने बॉल जातोय, एसटी रक्षक अगदी त्वरित येत आहेत, धाव मात्र एक घेण्यापासून तुम्ही दोन्ही बॅट्समनला रोखू शकत नाही आहे, चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत दोन्ही बॅटर, अजून कोणतीही विकेट त्या ठिकाणी प्राप्त करता आलेली नाही आहे कृष्णाई फायटर्स, कृष्णाई रॉकस्टार या संघाला. पुढचा बॉल क्लीन बोल्ड केलंय, फुल टॉस बॉल मिस केला, इथे यस्ट्या उद्ध्वस्त केल्यात, पहिल्या विकेटचं पतन होतंय, फलंदाज क्रमांक 1 इथे बाद होईल. नऊ बॉल आणि 25 धावांची ताबडतोब इनिंग खेळली आणि त्याचंही कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने सुरुवात करून दिली, ओपनिंग पार्टनरशिप खूप महत्त्वाची असते, मग अगदी आपण पाहतो की T20 क्रिकेट असेल, ODI क्रिकेट असेल, टेस्ट क्रिकेट असेल, परंतु तुमची ओपनिंग जोडी खूप चांगली खेळली ना तर पाठीमागचे सगळे बॅट्समन येऊन चांगले खेळतात, त्या पद्धतीने सुरुवात खूप चांगली झाली, 42-1 ही स्थिती आहे श्री फायटर्स या संघाची, आणि विकेट्स प्राप्त केल्यानंतर कृष्णाई रॉकस्टार संघ कमबॅक करतोय का या सामन्यामध्ये पाहणं गरजेचं असेल, प्रेक्षकांमध्ये त्या पद्धतीची चर्चा नक्कीच होईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत निखिल शेडगे, इन ॲट क्रमांक 3 वरती येत आहेत. पुढचा बॉल ऑन साईडला, या बॉलला खेचून मारलंय, अगदी सी कॉर्नरहून क्षेत्ररक्षक वेगाने येतील, बॉल पकडतील फेकतील तोपर्यंत, धावा मात्र किती घेतल्या जात आहेत, दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत, तिसरीचा प्रयत्न होईल का, आणि थांबवलंय, दोन धावांवरती समाधान मानावं लागलंय, 44 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. षटक क्रमांक 3 खेळ इथे होत असताना आपण जर पाहिलं 44-1 ही स्थिती आहे श्री फायटर्स या संघाची.
हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट ऑन साईडला बॉल अगदी जमिनीला गुदगुल्या करत स्टॉप झाला एका जागेवरती. आणि धावा मात्र किती घेतले जात आहेत तर पुन्हा एकदा दोन धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. पीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. एक शॉट आहे पंचांचं अचूक लक्ष आहे आणि पहा एक रन शॉट आहे म्हणजेच एक रन असेल या बॉलवरती. संदीप साळुंके बॉलिंग करत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 45 धावा स्कोरपुरती लागत आहेत. चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आजच्या दिवसामध्ये. संपूर्ण दिवस जर पाहिला मॅच क्रमांक 5 सुरू आहे. ओहो हा खोलवर टप्प्याचा बॉल खोलात टाकलेला बॉल चांगला बॉल आहे. बॅट्समनला इथे मात्र खेळता आलेला नाहीये. येतोय तो डॉट बॉल. ज्ञान विकास विद्यालय शेलार सर यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. सरांचं मनापासून या ठिकाणी स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. माननीय श्री अंकुश बाबा कदम पुरस्कृत स्पर्धा पाहत आहे. मैत्री ग्रुप जाऊली यांच्या विद्यमान आयोजनाने ही स्पर्धा येते. रबर बॉल प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 2 भूमिपुत्र मैदान कोपरखेरणे इथून ही स्पर्धा तुम्ही पाहत आहे. पीटीसी च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. ऑफिशियल स्कोरर अक्षय कदम आमच्या बरोबर आहेत. त्याचबरोबर ऑफिशियल पंच आपण जर पाहिलं तर सूर्यकांत आडाव सर, शशी साटम सर, रुपेजी सावंत सर आपल्या बरोबर आहेत. कल्याणी घोरपडे सर हे ऑफिशियली 4 पंच आपल्या बरोबर आहेत. आणि चांगल्या प्रकारची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक नियोजनबद्ध टूर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. आणि रबर बॉल क्रिकेटमधली एक मोठी स्पर्धा या नवी मुंबई नगरीमधली आपल्याला पाहायला मिळते. मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून रबर बॉल प्रीमियर लीग. सागर मोरे लेजेंड खेळाडू आहेत आणि आता मात्र ओव्हर क्रमांक 4 मध्ये त्यांना आणलंय. पहिल्या बॉलवरती आडव्या बॅटनी खेचून मारण्याचा प्रयत्न केलाय. ऑन साईडला डीपला क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने येतील बॉलवरती. तोपर्यंत मात्र धावांसाठी धावाधाव केली जाते. दोन धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 47 धावा स्कोरबोर्डती लागतात. एक विकेटचं पतन होताना पाहायला मिळाले. आशुतोष बॅटिंग करतायत. 8 बॉल 17 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. निखिल शेडगे बॅटिंग करतायत. 3 बॉल 3 वरती. धावसंख्येचा उच्चांक तुम्हाला राखावा लागेल. मोठी धावसंख्या तुम्हाला स्कोरबोर्डती ठेवावी लागेल. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषा ओलांडतोय हा बॉल. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. हा खेळलेला एक क्लासिकल ड्राईव्ह. रन्स मिळतील 4 चौकार. रन्स आपण जर पाहिल्या तर येत आहेत प्रत्येक ओव्हरमध्ये. नाही ज्या पद्धतीने आपण बॅटिंग पाहिली ना 15+ धावा प्रत्येक षटकामध्ये येत आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर प्रत्येक संघ प्रयत्न करतोय की 80+ धावा आम्हाला स्कोरबोर्डती ठेवायचे आहेत. कारण सकाळपासून ज्या मॅचेस पाहिल्या ना आपण तर हाय स्कोरिंगच्या मॅचेस पाहायला मिळाल्यात. ओहो खोलवर टप्प्याचा बॉल होता. हॅलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अपील चांगली आहे परंतु पंचांनी अगदी स्पष्ट नकार दिलाय. डॉट बॉल येतोय. सागर मोरे निघालेत. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक फ्लॅट पॅरेलल स्ट्रोक बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. ताबडतोब अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना आशुतोषनी ठोकलेला हा लाजवाब स्ट्रोक. रन्स मिळतील 6 षटकार. चला मॅच क्रमांक 6 आणि त्यांना मी कॉल देतोय. श्री फायटर्स पार्टे वॉरियर्स आणि श्री भैरवनाथ वॉरियर्स या दोन टीमच्या कॅप्टननी टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये तुमचा आम्ही टॉस करणार आहोत. मॅच क्रमांक 7 असेल आणि त्याचा टॉस करण्यासाठी आम्ही दोन्ही कॅप्टनना बोलवतोय. मैदानाच्या आतमध्ये एक वादळ आलंय आशुतोष नावाचं आणि थांबण्याचं नाव नाही घेत. 11 बॉल 27 धावा त्यांनी कुठल्यात. निखिल शेडगे 3 बॉल 3 वरती खेळत आहेत. सागर मोरे यांचा पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑफ साईडला बॉलला टॅप केलंय. क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लगत आहेत. बॉलवरती येतील तोपर्यंत भाग मिल्खा भाग
दोन धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 59 धावा तब्बल स्कोरबोर्डवरती लागतात. 59 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. एका विकेटच्या पतन नंतर तुम्ही पाहताय 3.5 षटकांचा खेळ इथे समाप्त होत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या चांगली आहे, 4 षटकांच्या अंती आपण जर पाहिली तर एक बॉल बाकी आहे. सागर मोरे यांना तुम्ही पाहताय स्क्रीनवरती, एक लेजेंड खेळाडू आहेत. ओल्ड इज गोल्ड म्हटलं जातं, जेवढा जुना तांदूळ तेवढाच चवदार खायला. त्या पद्धतीने आपण पाहिलं ना, जावली क्रिकेटमध्ये अनेक लेजेंड खेळाडू आहेत आणि त्यांचा बहारदार खेळ सातत्यपूर्व पाहायला मिळाला आहे. त्यामध्ये सागर मोरे हे एक नाव तुम्हाला लेजेंड खेळामध्ये घ्यावं लागेल. शेवटचा बॉल टाकतायत ते. ओहो चांगला बॉल आहे, बुंदा बॉल टाकलाय, अगदी या बॉलला खोदून काढलाय ऑन साईडला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, अगदी सहजरित्या बॉलवरती जातील तोपर्यंत मात्र धाव आता एक घेतली जाईल. धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते, 60 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. 60 रन्स ऑन स्कोरबोर्ड एका विकेटच्या पतन नंतर पाहायला मिळतात. थोडीशी गाई करा विनंती असेल, या षटकानंतर आम्ही टॉस करणार आहोत. पार्टी वॉरियर्स आणि श्री भैरवनाथ वॉरियर्स या दोन्ही संघांच्या कॅप्टननी लगेचच या टॉससाठी, थोड्याच वेळात ज्यांचं आगमन होत आहे व्हॉइस ऑफ आय पी एल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, ज्यांना आपण समालोचन करताना पाहिलंय. तुर्भे गाव ते अगदी दुबईपर्यंतचा प्रवास ज्यांनी सहजरित्या पार केला आणि खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट आणि त्यांचं एक अतूट नातं आहे. आदरणीय सर्व आमच्या समालोचकांचे गुरुस्थानी असणारे कुणालजी दाते सर यांचं आगमन थोड्याच वेळात होतंय आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये जी अनोखी मॅच म्हणजे वेगळी मॅच काहीतरी या स्पर्धेच्या माध्यमातून वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून होणारी समालोचकांची मॅच आणि त्या मॅचच्या टी शर्ट अनावरणचा सोहळ्यासाठी आपण कुणालजी दाते सर यांचं आगमन होईल आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टी शर्ट अनावरण करणार आहोत. साठ धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं तर नवीन बॉलर येतील, दत्ता डुटाळ हे बॉलिंग मार्कवरती येत आहेत आणि स्ट्राईक एंडला तुम्ही बॅट्समन पाहिला तर आशुतोष बॅटिंग करतोय. काय बॅटिंग केले आशुतोषने, ताबडतोब बॅटिंग केले. पहिला बॉल आशुतोषसाठी. ओहो यावेळेस टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली बॉलने, पंचांनी लक्ष वेधलंय. व्हाईट बॉल सांगितलंय त्यांनी, म्हणजे हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. 61 धावा तब्बल स्कोरबोर्डवरती लागल्यात. काय बॅटिंग राहिली आजच्या दिवसामध्ये. सूरजने खूप चांगली बॅटिंग केली, अजिंक्य गोळे चमकलाय आज आणि त्यानंतर मनोज जे जवळवाडीचे आहेत त्यांच्या बॅटमधून सुद्धा अर्धशतक खेळी आले. हा बॉल पुन्हा एकदा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. इट्स अ नो बॉल, बीमर आहे. पुढचा बॉल फ्री हिट असेल. उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्री हिट आहे म्हणजे सुवर्ण संधी आहे, एक्स्ट्रा बोनस बॅट्समन साठी. ओ बॅट स्विंग चांगली आहे परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल ऑफस्टंपच्या बाहेर निघून चाललाय. यष्टी रक्षक आपली कामगिरी बजावतोय. येतोय तो डॉट बॉल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. श्री फायटर्स बॅटिंग करत असताना 62 वरती एक ही स्थिती आहे. नो बॉल नंतर डॉट बॉल आलाय. जो संधी होती तो बॉल मात्र बीट केलाय पूर्णपणे बॅट्समनला. दत्ता पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. जसा फलंदाज पुढे आला तशी आपली लाईन थोडीशी पाठी खेचली. चांगली बॉलिंग मी म्हणेन. व्हॉट अ बॉलिंग यार, सुपर बॉलिंग, क्लास बॉलिंग केली पहा त्या ठिकाणी. कारण आशुतोष त्या ठिकाणी सेट झालाय, त्याला प्रत्येक बॉल फुटबॉल सारखा दिसतोय परंतु दत्ताचं कौतुक करावं लागेल. दोन बॉल डॉट आलेत. ही धावसंख्या पुरेशी नसेल, ही धावसंख्या पुरेशी नसेल. 62 वरती एक स्थिती आहे. शेवटचे 4 बॉल असतील आणि श्री फायटर विचार करत असेल 80 पर्यंत आम्ही गेलो पाहिजे. दत्ताचा पुढचा बॉल. हा बॉल हा फटका बसलाय, टायमिंग जुळून आलेला नाहीये, प्रॉपर टायमिंग नाही. परंतु काय घडलंय, अगदी ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. आणखी एक चौकार येतोय. थोडीशी संधी होती त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षकाकडे ते अडवू शकले असते परंतु जजमेंट नाही केलं. बॉल अगदी त्यांच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे गेला आणि चौकार आलाय. आशुतोषला माहित आहे
सातारा टेनिस क्रिकेट आणि खऱ्या अर्थाने नवी मुंबई नगरीमधले वेल फिनिशर ज्यांना म्हटलं जातं, सतीश बबन सनस सह्याद्री स्पोर्ट्सचे सर्वे सर्व या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत. तर सर्वांना विनंती केली जाते की खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी, आजच्या दिवसासाठी आणि जी समालोचकांसाठी मॅच आहे त्या मॅचसाठी आदरणीय कुणालजी दाते सर यांचं आगमन होत आहे. सर्व मी आयोजन समितीला विनंती करतो की आपण सर्वांनी मुख्य गेटवरती जावा. आयोजन समितीमधले सर्व पदाधिकारी जे आहेत, सदस्य आहेत, त्यांना विनंती केली जाते की आपण मुख्य व्यासपीठावरती जा. मुख्य व्यासपीठाच्या बाजूला जे मेन गेट आहे तिथे सर्वांनी थांबा प्लीज, आपल्याला विनंती आहे. व्हॉइस ऑफ आय पी एल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्यांचा आपण आवाज ऐकलाय. टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट बरोबर एक अतूट नातं ज्यांनी बनवलंय, अर्थातच आपला सर्वांचे लाडके आणि एक उत्कृष्ट समालोचक कुणालजी दाते सर यांचं आगमन या ठिकाणी थोड्याच वेळात होत आहे. जय जी गावडे, आपल्याला विनंती केली जाते आपण मुख्य गेटवरती या. डॉट बॉल आलाय, 70-1 या स्थितीमध्ये आहे श्री फायटर्स ही टीम. पाच बॉलचा खेळ समाप्त झालाय, म्हणजे चांगली बॉलिंग केली दत्ताने, कौतुक करावं लागेल. शेवटचा बॉल आशुतोष साठी, शेवटच्या बॉल वरती काय घडतंय पाहणं गरजेचं असेल. आणि ज्यांचं आगमन खऱ्या अर्थाने या महत्वपूर्ण पहिल्या दिवसासाठी, सेवन्टी सेवन धावा स्कोरबोर्डती लागत आहेत एक विकेटच्या पतनानंतर. पाच षटकांचा खेळ समाप्त झालाय. श्री फायटर्स टीम या ठिकाणी आपण पाहिली 78 धावांचं टार्गेट असेल. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आजच्या दिवसासाठी प्रमुख उपस्थिती ज्यांची आपल्याला लाभणार आहे आणि समालोचकांची जी एक मॅच आहे, जी संडेला मॅच आहे आणि त्या मॅचचे जे टी शर्ट आहे त्या टी शर्टचं अनावरण ज्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. खऱ्या अर्थाने संपूर्ण टेनिस क्रिकेट पाहिलं तर टेनिस क्रिकेट बरोबर अतूट नातं ज्यांचं आहे, त्याचबरोबर व्हॉइस ऑफ आय पी एल प्रो दह्यांडी अशा टेनिस क्रिकेटच्या अनेक मोठ्या स्पर्धा ज्यांच्या आवाजामधून आपण ऐकत असतो, ज्यांना यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असतो, अर्थातच कुणाल दाते सर यांचं आगमन या ठिकाणी झालंय आणि त्यांचं मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. हे माझ्या परिभाषेत मी सांगेन, एका चेंडूत सहा धावा निघणे म्हणजे क्रिकेट आणि सहा चेंडूत एक धाव सुद्धा न निघणे म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे एका फलंदाज एखादा नामवंत फलंदाज शून्यावर बाद होणे म्हणजे क्रिकेट, एखादा नौका फलंदाज चौकार षटकार मारतो म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय, एखादा कठीण झेल सोप्यारित्या झेलणं म्हणजे क्रिकेट आणि एखादा सोपा झेल सुटणे म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय, क्रिकेट बाद असताना एखाद्या फलंदाजाने स्वतः क्रीज सोडणे म्हणजे क्रिकेट. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणे म्हणजे क्रिकेट. सिनियर खेळाडूचा सन्मान करणे म्हणजे क्रिकेट. ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट. संघात एकात्मता ठेवणं म्हणजे क्रिकेट आणि स्वतःच्या कौशल्यावर गर्व नसणं म्हणजे क्रिकेट. आज तुम्ही हिरो आहात म्हणजेच क्रिकेट आणि तुम्ही उद्या विलन ठराल म्हणजेच क्रिकेट. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजेच क्रिकेट म्हणजे पॅशन. क्रिकेट म्हणजे ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात या चांगल्या आवाजाचे धने, ग्लोरियस व्हॉइस ऑफ आय पी एल आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे समालोचक, आमच्या गुरुस्थानी असणारे नवी मुंबईचं भूषण, युवा समालोचकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व, आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय कुणाल दाते सरांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती झालेलं आहे. आपण त्यांचं शब्द सुमनाने करूया. मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष सहर्ष असं स्वागत, ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला समालोचकांच्या प्रेक्षेने
आजच्या टी शर्टच्या अनावरणासाठी लाभलेली आहे. ग्लोरियस व्हॉइस ऑफ आय पी एल आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे समालोचक, ज्या आवाजाने आय पी एल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप सोडली आणि आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकलेला आहे, आमच्या गुरुस्थानी असणारे नबी मुंबईचं भूषण अर्थात युवा समालोचकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आदरणीय कुणाल दाते सरांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती झालेलं आहे. पुन्हा एकदा आपण त्यांचं करूया सहर्ष सहर्ष असं स्वागत. आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करत आहोत. खेळाडू कक्ष जे खेळाडू बसलेले त्यांना विनंती आहे की आपण दुसऱ्या संघाला तो खेळाडू कक्ष रिकामा करून द्या ही विनंती आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा ही विनंती आहे. तर निश्चित आपण प्रथमतः आता टॉस करूया आणि आदरणीय कुणाल दाते सरांना विनंती आहे की सर आपल्या शुभाशय आपण या सामन्याचा आपण टॉस करावं ही विनंती आहे. आणि दोन्ही संघ नायकांना आपण विनंती करूया की आपण टॉससाठी मुख्य व्यासपीठाच्या आपण समोर या. आदरणीय कुणाल दाते सरांच्या शुभाशय आपण कारणावर टॉस आपल्याला या दुपारच्या सत्रामध्ये ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. आदरणीय कुणाल दाते सरांच्या शुभाशय आपण करत आहोत या सामन्याचा टॉस. दोन संघांनी आतापर्यंत एक एक सामना खेळलेला आहे आणि दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे आणि आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल कोण मागणार? श्री भैरवनाथ वॉरियर्स नाणेफेकीचा कौल मागणार. आपण कॉइन स्पिन करूया. हेड इज अ कॉल टेल. पारठे वॉरियर्सने टॉस जिंकलेला आहे. वैभव शेट प्रथमतः निर्णय काय घेत आहे? संघाने एक सामना जिंकलाय. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करू. समोर प्रताप दादा शिलार आहेत, मैत्रीचे संबंध आहेत परंतु क्रिकेट आहे त्यामुळे कशा प्रकारचं बॅटल बघायला मिळेल? नाही, क्रिकेटमध्ये आम्ही क्रिकेटच खेळूया आणि आम्ही फिल्डिंग घ्यायचं कारण असं आहे, मगाशीच आम्ही आमर दादा आणि मनोज जवळ यांची तुफानी पारी बघितली आहे, त्याच्यामुळे आम्ही जरा थोडंसं त्यांना रोखायचा प्रयत्न करू. निश्चित प्रतापदा, टॉस तुमच्या बाजूने राहिला नाही, बॅटिंग तुमच्या वाट्याला आलेली आहे, कशा प्रकारची रूपरेषा तुमची इथून पुढे आहे? नाही, जर आम्ही पण जर टॉस जिंकलो असतो तर आम्ही बॅटिंगच करणार होतो, तर आमच्या मतानेच झालं आहे आणि सध्या पाऊस नाही आहे तर आम्ही फायदा घेऊ करून बॅटिंगचा. प्रतापदा, तुमच्या सामन्याचा टॉस आदरणीय कुणाल दाते सरांच्या शुभाशय आपण गेला, कशा भावना आहेत? कुणाल दाते सरांना मी बरेच पहिल्यापासून ऐकतोय, मी साई सागर टीममधून खेळायचो तेव्हापासून मी कुणाल दाते झाला आणि जी आमची खो खोची लीग झालेली तेव्हा पण ते झी मराठीवर होते बहुतेक. निश्चित त्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. दोन्ही संघांना अधिक वेळ न घेता सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा द्यावी आणि दोन्ही संघांना विनंती करूया की आपण सामन्याची तयारी करा आणि आदरणीय कुणाल दाते सरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा ही विनंती आहे. पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया या सामन्याचं धावतं विवरण संतोष देसाई सरांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती कुणाल दाते सर यांचं आगमन झालं आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो संपूर्ण भारतभर टेनिस क्रिकेट आणि तदनंतर आय पी एलचं क्रिकेट असेल, प्रो खो खो असेल, त्याचबरोबर प्रो दहेंडी असेल, याच्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने ज्यांचा आवाज ऐकतो अर्थातच कुणाल दाते सर आपल्याबरोबर जोडलेत या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्यांचं मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत करूया आणि मॅचकडे वळूया. कृष्णाई रॉकस्टार आता मात्र बॅटिंग करता करायला उतरले आणि 78 धावांचं टार्गेट त्यांच्या समोर आहे. अमित चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आहे, संदीप साळुंके त्याच्याबरोबर आलाय आणि कृष्णा ओंबळे बॉलिंग मार्क होती आपण पाहतोय. अगदी दोन बॉल आतापर्यंत झालेत आणि 8 धावा स्कोरबोर्ड होती लागतायत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल आहे, ऑन साईडला खेळलाय, अप्रतिम टायमिंग आहे, या बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, रन्समितील 6 षटकार. जबरदस्त सुरुवात केली पहा, 78 धावांची चिरपाट करत असताना सुरुवात खूप महत्त्वाची होती. ओपनिंग जोडीने सुरुवात खूप चांगली केली आणि अगदी 3 बॉलमध्ये धावसंख्या स्कोरबोर्डवरती लावलेत, 14 धावा स्कोरबोर्डवरती लावल्यात. पुढचा बॉल आहे, ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, डीपला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी वेगाने येत आहेत बॉलवरती, बॉल फेकतील तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 रन्स कम्प्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले.
अमित चव्हाण बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये, संदीप साळुंके बॅटिंग करतोय त्याच्या बॅटमधून, संदीपच्या बॅटमधून आतापर्यंत दोन षटकार आलेत, चार बॉल आणि 15 धावा स्कोरबोर्डती लागतात. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. अमित चव्हाण आणेवाडीचे बॅट्समन आहेत. पुढचा बॉल, ओ हा बॉल पाहिला आपण, अगदी आखूट टप्प्याचा बॉल होता आणि जोरका स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल अगदी वेगाने निघून गेला एस टी रक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 खेळ इथे सुरू आहे, जिथे मात्र आपण विचार केला ना 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 षटकांचा खेळ आहे, 30 बॉलमध्ये 78 धावा करत असताना तुम्हाला सुरुवात खूप चांगली करावी लागेल, चांगली तुम्हाला बॅटिंग करावी लागेल 30 बॉलमध्ये. पुढचा बॉल, कृष्ण ओंबळे निघालेत. हा बॉल आपल्या टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम मी करतोच हे सांगत असताना आपल्या ऑन साईडला ठोकलेला लांबवरचा अप्रतिम अविश्वसनीय षटकार 6 धावा. काय बॅटिंग चालले यार मैदानाच्या आतमध्ये, पहा 78 धावांचं भलमोठं लक्ष असताना 6 बॉलमध्ये म्हणजेच पहिल्या षटकामध्ये 21 धावा तब्बल स्कोरबोर्डती लावल्यात. वॉट अ बॅटिंग यार, कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अमित चव्हाण आणि संदीप साळुंके, कृष्णाई रॉकस्टार कडून 21 धावा तब्बल पहिल्या षटकामध्ये आल्यात. म्हणजेच पुढचं समीकरण आपण सांगूया त्यांना, 24 बॉल आणि 57 धावा इथून पुढे तुम्हाला कराव्या लागतील. श्री फायटरचा विचार केला, चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये केली होती, परंतु सत्र क्रमांक 2 प्रत्युत्तर देत असताना चांगली बॅटिंग करताना आपण पाहतोय कृष्णाई रॉकस्टार टीमला. आता मात्र षटक क्रमांक 1 खेळ इथे समाप्त झाला, 21 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागल्यात. आता षटक क्रमांक 2 कोणाला आणलं जाईल, मॅचमध्ये मजा येईल, कारण 78 धावांचा पाठलाग करत असताना तोडफोड बॅटिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आता मात्र स्ट्राईक एंडला संदीप साळुंके, आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. स्वप्नील आलेत बॉलिंग मार्कवरती, पहिला बॉल डिलिव्हर करतील, पहिला बॉल याला उडवण्याचा प्रयत्न केला होता, बॉल जागेवरती स्टँड झालाय. एस टी रक्षक आणि बॉलरनी प्रयत्न केला, परंतु 1 रन घेण्यापासून दोन्ही बॅट्समनला ते थांबू शकलेले नाही आहेत. 22 धावा स्कोरबोर्डती लागतायत, आतापर्यंत कोणत्याही विकेटचं पतन होताना पाहायला मिळाले नाही. म्हणजे एक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, एक चांगली सुरुवात करताना आपण पाहायला मिळते. T20 क्रिकेट असो, ODI क्रिकेट असो, टेस्ट क्रिकेट असो, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये आपण पाहतो की जर सलामीवीर चांगल्या पद्धतीने सुरुवात करतील ना, तर त्या ठिकाणी डावाची एंड चांगला होतो. इथे सुरुवात चांगली झाली, 78 धावा चेस होतील का हे पाहणं गरजेचं असेल. बॉलिंग मार्क होती स्वप्नील, पुन्हा एकदा तयार होतील. आता मात्र अमित चव्हाण डाव अमित चव्हाण आणेवाडी गावचे खेळाडू आहेत, जे लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. पायामध्ये टाकलेला बॉल मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न, ओ क्षेत्ररक्षक पुढे आलेत, बॉल मात्र पाठीमागे चाललाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले. स्ट्रोक अप्रतिम होता, चांगला होता, परंतु ज्या पद्धतीने त्यांना खेळायचा होता ऑन साईडला ऑफ साईडला हा स्ट्रोक गेला, परंतु त्यामध्ये एक मजेदार गोष्ट घडली की क्षेत्ररक्षकाला सुद्धा बॉलनी चकवा दिलाय. या बॉलवरती 2 धावा आल्यात, 78 धावा चेस होतील का हे सुद्धा पाहणं गरजेचं राहील या मॅचमध्ये. चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते, माननीय श्री अंकुशबाबा कदम यांच्या नावावरती पुरस्कृत केलेली स्पर्धा, रबर बॉल प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता, चुकी केली बॅट्समननी. फुलटॉस बॉल म्हणजे तुम्ही अगदी मैदानाच्या कोणत्याही दिशेला स्ट्रोक खेळू शकता, परंतु पुढे आले होते आणि बॅटवरती बॉल घेऊ शकले नाही, तर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अशा प्रकारचे बॉल इथे श्री फायटर्सला टाकावे लागतील. 24 रन स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात, 1.3 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळते. अमित चव्हाण बॅटिंग करतायत 5 बॉल 9 आणि संदीप बॅटिंग करतायत 4 बॉल 14. पुढचा बॉल अमित चव्हाण यांच्यासाठी, हा खोलवर टप्प्याचा बॉल आपल्या ऑन साईडला, एक कलात्मक क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. धावा किती येत आणि हा षटकार येतोय, फ्लॅट आणि पॅरलल स्ट्रोक अगदी मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला डावखुरे फलंदाज आहेत, पाहायला मिळाला षटकार आलाय. बॅटिंग ज्या पद्धतीने चालले, काय बॅटिंग चालले पहा मैदानाच्या आतमध्ये. या अगोदर एक डॉट बॉल आला होता, परंतु तदनंतर टायमिंग खूप चांगलं राहिलं, ओरपिच बॉल होता ऑन साईडला, एक पॅरलल आणि एक फ्लॅट स्ट्रोक पाहायला मिळाला. धावसंख्या 1 स्कोरबोर्डती लागते, 30 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 1.4 षटकाचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. अमित चव्हाण बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्यासोबत अमित चव्हाण आहेत. संदीप साळुंके, हा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक, काय स्ट्रोक खेळलाय.
या स्ट्रोकला ना पाहत आणि पाहतच राहावं. ऑन साईडला ठोकलेला डावखुऱ्या फलंदाजाने अप्रतिम दर्शनीय स्ट्रोक, रन्स मिळतील 6 षटकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालले पहा. 78 धावा आणि त्याचा पाठलाग कशा पद्धतीने करावा हे प्रात्यक्षिक उदाहरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवते. अमित चव्हाण आणि संदीप साळुंके यांची कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल, आणखी एक स्ट्रोक, जोरकस खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर जुळलेलं नाहीये. इथे बॉल हवेमध्ये स्टँड झालाय, क्षेत्रक्षक येतील, टिपलाय जाईल, विकेटचं पतन होतंय. अमित चव्हाण यांची वादळी खेळी इथे संपुष्टात येते. विकेट क्रमांक 1, फलंदाज क्रमांक 1 इथे बाद होईल. कॅचेस विन द मॅचेस हे समालोचनाच्या माध्यमातून अनेकदा आम्ही सांगत असतो. चांगल्या कॅचेस घ्या, मॅचेस तुम्ही जिंकू शकता. झेल चांगला पकडला, बॉल बराच काल हवेमध्ये होता आणि तदनंतर एक चांगला झेल. धावसंख्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू, 36-1 ही स्थिती आहे कृष्णाई रॉकस्टार या संघाची. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. विकेट्स प्राप्त झाली असेल परंतु धावसंख्या आपण विचार केला ना तर 18 सरासरीने 36 धावा स्कोरबोर्डवरती लावल्यात. इथून पुढे 18 बॉल 42 धावांची गरज आहे. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय व्हॉइस ऑफ IPL, प्रो दयंडी असेल, प्रो खो खो असेल आणि टेनिस क्रिकेट आणि त्यांचं नातं एक आतूट राहिलं आहे. तुर्बेगावापासून सुरू केलेला प्रवास दुबईपर्यंत, दुबई कत्तारपर्यंत, आणि टेनिस क्रिकेटची अशी कोणतीही स्पर्धा नसेल जिचे जिथे कुणाल दाते सरांना आपण ऐकलं नसेल. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून ऐकत असतो. मग खऱ्या अर्थाने त्या पलीकडे जाऊन नवी मुंबई प्रीमियर लीग ही अशा ही एकमेव स्पर्धा जी आपण पाहतो. नवी मुंबईमध्ये गेली 5-6 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने चालले आणि त्याचं पूर्णपणे सूत्रसंचालन ज्यांच्या माध्यमातून ऐकतो आपण. कुणाल दाते सर आपल्याबरोबर या ठिकाणी जोडले, ते मुख्य व्यासपीठावर बसून खऱ्या अर्थाने या रबर बॉल प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत. 18 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. इथून पुढे 42 धावांची गरज आहे. एका विकेटचं पतन झालंय आणि आता मात्र पाऊस आलाय. सकाळपासून या पावसाने दांडी मारली होती परंतु आता पाऊस आलाय. कालच्या दिवसामध्ये धो बरसला, पुणे असेल, नवी मुंबई असेल, अनेक ठिकाणी, कोल्हापूर, सांगली या अनेक ठिकाणी मात्र परिस्थिती खूप हाताबाहेरची होती. परंतु आजच्या दिवसामध्ये सरकारने सुट्टी जाहीर केली आणि पावसाने दांडी मारली. पुढचा बॉल, हा ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने, यष्टी रक्षकाचा प्रयत्न चांगला होता एका हातामध्ये घेण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल सटकलाय. 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. नवी मुंबई नगरी म्हटलं की भूमिपुत्र मैदान आणि क्रिकेट हे एक आतूट नातं आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या भूमिपुत्र मैदानावरती होत असतात. त्यामध्ये नवी मुंबई प्रीमियर लीग असेल, धर्मवीर चषक ही स्पर्धा असेल, अनेक मोठ्या स्पर्धा या भूमिपुत्र मैदानावरती होत असतात आणि प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असतं की या मैदानावरती खेळावं. आज मात्र आपण पाहिलं तर जावलीचं क्रिकेट मैत्री ग्रुपने एक चांगला प्रयत्न केला आणि एक चांगली स्पर्धा संपन्न होत असताना आज खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसाठी परभणी आहे. 3 दिवसीय स्पर्धा आहे. पुढचा बॉल, बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहत आहे, समीर यादव एक चांगला बॉल पहा. टप्पा पडल्यानंतर थोडासा कट होताना या ठिकाणून दिसतोय आणि एक चांगला बॉल डिलिव्हर करताना. सनपणे गावचा हा खेळाडू आहे. पहिल्या बॉलवरती 1 रन आली, तदनंतर डॉट बॉल हाताळलाय आणि अगदी मोकळा श्वास या ठिकाणी श्री फायटर्सनी घेतला असेल. आता मात्र कमबॅक करताना या मॅचमध्ये. पुढचा बॉल, हा बॉल लेग साईडला ग्लान्स केला, क्षेत्ररक्षक कोणताही नाही त्या ठिकाणी, बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. अति महत्वपूर्ण चौकार आलाय कारण 2 बॉलवरती तितकेसे रन आले नव्हते. 3 बॉलवरती चौकार आलाय. धावसंख्येने थोडीशी भरारी घेतली. 41-1 ही स्थिती आहे कृष्णाई रॉकस्टारची 78 धावा चेस करत असताना. 15 बॉल आणि 37 धावांची गरज. समीर यादव बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय, सनपाने गावचा आणि खऱ्या अर्थाने पहिला IS कोणत्या गावांकडून आला असेल तर ते गाव आहे सनपाने गाव आहे. ओमकार पवार जावली प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त खेळले होते, धुमाकूळ घातला होता त्यांनी, अप्रतिम बॅटिंग केली होती, बॉलिंग केली होती, परंतु या स्पर्धेमध्ये ते खेळत नाहीत. परंतु ते सनपाने गावचे आहेत आणि पहिले IS खऱ्या अर्थाने जावली तालुक्यात मधून त्यांना तो बहुमान मिळतो. पुढचा बॉल, समीर यादव निघालेत.
हा कुटप्प्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट, बॉल डीपला जाईल, क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येत आहे. तोपर्यंत काय घडलंय, एक रन घेण्यापासून दोन्ही बॅट्समनला तुम्ही थांबू शकत नाहीयेत. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते 42 धावा 78 धावांचा पाठलाग करत असताना 14 बॉल आणि 36 धावांची गरज आहे. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. 14 बॉल 36 धावा, रबर बॉल क्रिकेट आहे आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये अनेकदा या धावा होताना आपण पाहिले आहेत. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय विक्रांत तर्डे, आता कोणी स्ट्रायकर संदीप साळुंके स्ट्राईक एंडला. हो बॅकफुटला गेले, इथे फक्त ऑन साईडला पुश केले बॉलला, अगदी बाउंड्री लाईन म्हणून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत धावांसाठी धावाधाव केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन एकेरी दुहेरी धावा घेतल्या जात आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहिली, विकेट गेली, त्यानंतर थोडासा खेळ स्लो होताना पाहायला मिळतोय. परंतु बॅट्समनचं कौतुक करावं लागेल, एक आणि दुहेरी धावाने हा धावफलक पुढे घेऊन चालले. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते 44 वरती 1 ही स्थिती आहे कृष्णाई रॉकस्टार संघाची. समीर यादव पुढचा बॉल, संदीप साळुंके स्ट्राईक एंडला, पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने बॉल खेळला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, बॉल पकडलाय, वेगाने फेकतील तोपर्यंत मात्र एक आणि एकच धाव मिळेल. टाळ्यांचा प्रतिसाद ऐकायला येतोय आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं की पहिल्या 2 षटकांमध्ये धावा खूप आल्या, परंतु समीर यादवचं निलेश सर कौतुक करावं लागेल, धावा थांबवल्यात. आता मात्र समीकरण थोडंसं बदललंय, समीकरण थोडंसं अवघड होत चाललंय, 12 बॉल 33 धावा. परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण अनेकदा पाहिलं या धावा होतात आणि भूमिपुत्र मैदान म्हटलं की धावा येत असतात. 12 बॉल 33 धावांचं समीकरण आहे, 16 पॉईंट 50 सरासरीने या धावा तुम्हाला कराव्या लागतील. PTDC माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, त्यांचंही मी कौतुक करेन. चांगल्या प्रकारे थेट प्रक्षोभन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. दोन्ही कॅमेरामॅनचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही पाहताय आज आपल्याबरोबर खऱ्या अर्थाने कुणालजी दाते सर जोडलेत आणि ते मुख्य व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. निलेश मर्डेकर सर आहेत, त्याचबरोबर गुणलेखक आपण पाहतोय, सातारा जिल्ह्यातील पहिले ऑफिशियली गुणलेखक अक्षय कदम आपल्याबरोबर जोडलेत आणि 4 ऑफिशियली पंचसुद्धा आपल्याबरोबर जोडले. एक चांगली स्पर्धा करण्याचं काम या ठिकाणी मैत्री ग्रुप जावलीने केलंय आणि त्यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल. मॅच सुरू करा प्लीज, वेळ आपल्याकडे कमी आहे, आपल्याला विनंती केली जाते थोडा वेळ कमी घ्या. क्रुशल मुवमेंट आहे आम्ही समजू शकतो, पण थोडासा वेळ कमी घ्या. आणखी काही मॅचेस आजच्या दिवसामध्ये कंप्लीट आपल्याला करायचे आहेत. बॉलिंग मार्ग होती थोडासा बदल केलाय, चर्चा खूप झाली आणि त्या चर्चेमधून नाव पुढे आलंय करण सावले. बॉलिंग मार्ग होती आलेत करण सावले आणि त्यांच्या समोर आहेत संदीप साळुंके. 12 बॉल 33 धावांची गरज. पहिला बॉल बॅटची कडा आहे, लॉंग स्टॉपला बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेने, भाग मिळ का भाग, धावा किती मिळतील, तर फक्त आणि फक्त एक रन कंप्लीट केली दोन्ही बॅटरने. आता मात्र 11 बॉल 32 धावा, मॅचमध्ये मजा येईल. या मॅचमध्ये प्रेक्षकांना काय हवं असतं, तर जी मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाईल ना ती मॅच प्रेक्षकांना आवडते. वन साईड मॅच प्रेक्षकांना आवडत नाही. सकाळपासून बऱ्याच मॅचा वन साईड झाल्यात. या मॅचमध्ये आपण जर पाहिलं 11 बॉल 33 धावा, म्हणजे प्रति बॉल तुम्हाला 3 रन्स बनवायचे आहेत. काय घडणार या मॅचमध्ये, करण सावले निघालेत वीरेंद्र सेवकच्या स्टाईलमध्ये. काय स्ट्रोक खेळलाय पहा, अप्रतिम स्ट्रोक खेळलाय, ऑफ साईडला एक कलात्मक स्ट्रोक खेळलाय, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय तो एक अप्रतिम षटकार. 6 धावा 52 52 स्कोरबोर्डती लागल्यात. आपण चर्चा करत होतो की ही मॅच क्लोज फिनिश होईल, परंतु पहा षटकार ठोकल्यानंतर समीकरण बदललंय, समीकरण चेंज झालंय. 10 बॉल 26 धावांची गरज. रबर बॉल क्रिकेट आहे, आपण चर्चा नेहमी केली आहे, कोणतंही टार्गेट सेफ नाही आहे क्रिकेटमध्ये. 10 बॉल 26 धावा, कोणता संघ पुढे जाईल, म्हणजे कोणता संघ एक मॅच जिंकेल हे पाहणं गरजेचं असेल. 10 बॉल 26 धावा, हा बॉल ऑन द राईज ऑफ साईडला खेळाय, स्ट्रोक चांगला आहे, स्ट्रोक मध्ये ताकद आहे, पॉवर आहे, बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. आणखी एक षटकार आणि तदनंतर आलेला हा ऑफ साईडला क्लासिकल ड्राईव्ह, रन्स मिळतील, 4 चौकार. व्हॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग. कुठेतरी बॅट्समन वरती प्रेशर येतोय की काय हे म्हणत होतो आम्ही, आणि त्यानंतर बॅट्समननी आपली कला दाखवली. काय बॅटिंग केली, षटकार आणि त्यानंतर चौकार. समीकरण बदललंय, 56 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत, 9 बॉल आणि 22 धावा. परंतु अजूनही संधी आहे बॉलिंग टीमकडे,
बॉलिंग टीमकडे संधी आहे मित्रांनो. 9 बॉल 22 धावा माफी असावी. हा चांगला बॉल आहे, ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग केलेला बॉल, बाहेर निघत चाललाय. एस टी रक्षकाने चांगलं कलेक्शन केलंय, येतोय तो डॉट बॉल. चांगली बॉलिंग पहा, कधी बॉलर या ठिकाणी बॉलरच्या बाजूने मॅच जाते, कधी बॅट्समनच्या बाजूने मॅच जाते. मजा आली या मॅचमध्ये. एक डॉट बॉल आलाय, पुढचा बॉल. हा बॉल चांगला आहे, इथे क्षेत्ररक्षक होते, चुकी गेली. बॉल पकडणं गरजेचं होतं, कॅच पकडणी गरजेची होती, कारण ज्या फलंदाजाने एक षटकार एक चौकार मारला त्याची तुम्ही जेल घेतली असती ना तर सामना बदलला असता. दोन बॉल त्यांनी चांगली टाकलेत, एक बॉल डॉट टाकला, या बॉलवरती एक रन आले, म्हणजे समीकरण पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला सांगू, 7 बॉल 21 धावा. चांगली मॅच चालली, एक चौकार एक षटकार आला, परंतु करण सावलेचं मी कौतुक करीन. डॉट बॉल आणि तंदा सिंगल आणि एक शेवटचा बॉल आहे निलेश सर. 7 बॉल 21 धावा. हा बॉल खूप इम्पॉर्टंट महत्वाचा आहे, कारण या बॉलवरती तुम्ही जर मोठा फटका खेळला तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला कमी धावा राहतील चेस करण्यासाठी. संदीप साळुंके चांगली बॅटिंग केले, पप्पू हा बॉल महत्वाचा. या बॉलवरती आक्रमण केलंय, ऑन साइडला एक जबरदस्त टोला, डीमार्टच्या दिशेने बॉल प्रस्थान करत असताना ठोकलेला, अप्रतिम षटकार साधावा. डीजे आदेश सकाळपासून अतिशय चांगल्या पद्धतीने मराठी आणि हिंदी संगीताचा तडका आपल्याला ऐकायला मिळाला आहे. समीकरण बदललंय, चर्चा केली आपण अगोदरच्या बॉलवरती काय घडेल, परंतु हा बॉल बॅट्समननी आपल्या नावावरती केलाय. काय षटका ठोकला यार ऑन साईडला. समीकरण चेंज झालंय, 6 बॉल आणि 10 धावांची गरज आहे, 15 धावांची गरज आहे. निलेश सर, मॅच संपल्यानंतर मला वाटतंय महत्वाचा कार्यक्रम आहे, त्यासाठी मी विनंती करतो मैत्री ग्रुप जावलीचे सर्व सदस्य पदाधिकारी खेळाडू या सर्वांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. जो महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपण जशी मॅच फिनिश होईल तशी आपण हा कार्यक्रम करणार आहोत. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय कुणाल दाते सर, आज आपल्याला त्यांनी महत्त्वाचा वेळ दिलाय आणि खऱ्या अर्थाने सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रावरती त्यांचं विशेष प्रेम आहे आणि त्या कारणाने ते आज या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थाने ज्या ज्या वेळेस आपण त्यांना पाहतो ऐकतो त्या त्या वेळेला ते कॉमेंट्री बॉक्समध्ये असतात, परंतु आज मात्र अगदी मुख्य व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेत आहेत. 6 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. कोणता संघ पुढे जाईल, कृष्णाई रॉकस्टार की श्री फायटर्स, हे पाहणं गरजेचं. बॅटिंग करत असताना कृष्णाई रॉकस्टारला गरज आहे 6 बॉल 15 धावांची गरज. बॉलिंग मार्गवरती काय चेंजेस झाले तर कोणाला बोलवलंय, संदीप निकम यांना आमंत्रित केले बॉलिंग मार्गवरती. 6 बॉल आणि 15 धावांची गरज. बॅटिंगसाठी आपण पाहतोय विक्रांत तरडे पहिला बॉल फेस करतील. पहिले दोन बॉल महत्वाचे असतील. पहिला बॉल चांगला बॉल आहे, ऑफस्टंपला टाकलेला बॉल, त्याला कट शॉट खेळलाय. पॉईंट रिझनमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता, बॅकवर्ड डीप पॉईंटवरून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये समजण्या पलीकडचं क्रिकेट. थ्रो तुम्हाला अचूक करणं गरजेचं होतं. धावा किती घेतल्यात, 3 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले. पहा, जिथे 1 रन होती तिथे तुम्ही 3 धावा खर्च केल्यात. क्रिकेटमध्ये हे चालणार नाही आहे. नेहमी आम्ही समालोचनाच्या माध्यमातून सांगत असतो, बॅटिंग आणि बॉलिंग तुमच्या हातामध्ये नसते परंतु फिल्डिंग तुमच्या हातामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण करून अनेक मॅचेस जिंकता येतात. टी ट्वेंटीमध्ये फायनलमध्ये आपण पाहिलंय सूर्यकुमार यादवचा कॅच, कित्येक वर्ष तो कॅच लोकांच्या लक्षात राहील. त्यामुळं तुम्ही चांगली फिल्डिंग करा, मॅचेस तुम्ही जिंकू शकता. आता समीकरण बदललंय, 5 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. चांगली मॅच पाहायला मिळते, पहिली मॅच असेल सकाळपासून जी शेवटच्या बॉलपर्यंत जाते का हे सुद्धा पाहणं गरजेचं. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने अगदी पाठवलाय रस्त्यावरती, पत्रा स्ट्रोक या पत्र्यावरती पडलाय. काय जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं या बॉलमध्ये. षटकार 6 धावा. आणि धावांची गरज आहे, इथून पुढे फक्त 6 धावांची गरज आहे. काय बॅटिंग केले यार, संदीप साळुंके यांचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त बॅटिंग केली पूर्ण मॅच मध्ये. 4 बॉल 6 धावांची गरज.
हा शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक खूप लांबवरून येत आहेत, बॉल फेकतील तोपर्यंत धावा किती घेतल्या जात आहेत, रनआउटची संधी आहे नाहीये, दोन धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. इथून पुढे तीन बॉल चार धावांची गरज आहे, मॅच संपलेली नाही आहे कुठेही जाऊ नका, कारण जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही, शेवटची धाव मात्र घेतली जात नाही ना, तोपर्यंत कोणत्याही सामन्याचं भाकीत करता येणार नाही आहे. परंतु मी मैत्री ग्रुप जावलीच्या सर्व सदस्य पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, तुम्ही सर्वांनी अगदी व्यासपीठाच्या आजूबाजूला या, आपण जो मुख्य कार्यक्रम आहे तो जशी मॅच फिनिश होईल तसा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करणार आहोत, कारण या मॅचसाठी या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर आपणा सर्वांचे लाडके समालोचक, आणि खऱ्या अर्थाने समालोचन करत असताना ज्यांच्या ज्यांचं समालोचन ऐकून खऱ्या अर्थाने आम्ही समालोचन शिकतोय असे कुणालजी दाते सर आज या मुख्य व्यासपीठावरती आहेत, आणि मजा आली. मॅचसुद्धा क्रुशल होत चालले, तीन बॉल चार धावांची गरज आहे, एखादा डॉट बॉल आला ना तर मजा येईल. संदीप बॉलिंग मार्क होती पुन्हा एकदा, हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, ऑफ साईडला क्षेत्ररक्षक दोन येतील, फेकतील का बॉल, फेकलाय बॉल, तोपर्यंत काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, एक रन्स कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न होतोय का, विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय, म्हणजे एक रन कंप्लीट केले, म्हणजे अजूनही मॅच संपलेली नाही, दोन बॉल आणि तीन धावांची गरज असेल, दोन बॉल तीन धावांची गरज, कृष्णा ही रॉकस्टार या संघाला, अजूनही या सामन्यामध्ये फाईट केली जाते, दोन बॉल तीन धावांची गरज. चला नवीन बॅट्समन त्वरा करा, लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. दाखल होत आहेत, बॅटिंगसाठी जात आहेत, परंतु त्यांना नॉन स्ट्राईकला जायचंय, कारण स्ट्राईक एंडला तुम्ही बॅट्समन पाहताय संदीप साळुंके, काय बॅटिंग केली यार, 12 बॉल 34 धावांची ज्या पद्धतीने इनिंग खेळली, आणि सेकंड इनिंगमध्ये जी बॅटिंग तुम्ही करताना ती खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या लक्षात राहते, चेजमध्ये तुम्ही बॅटिंग करता ती लक्षात राहते, आणि संदीप साळुंकेचं कौतुक करावं लागेल, 12 बॉल 34 धावांवरती खेळतोय, दोन बॉल तीन धावांची गरज आहे या मॅचमध्ये, मॅचमध्ये मजा आले, दोन बॉल तीन धावांची गरज आहे, हा बॉल डॉट आला ना आणखी प्रेशर येईल बॉलर बॅट्समनवरती, परंतु ज्या पद्धतीने संदीप निकम बॉलिंग मार्कवरती सज्ज होतील, आणि संदीप साळुंके हा बॉल चांगला बॉल आहे, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, बॅटची बॅटला एज लागले आणि एसटी रक्षकाने झेल टिपलाय, मोठी विकेट, सामन्यामध्ये ट्विस्ट, सामना संपलेला नाही, तीन धावांची गरज, सामना कुठे होता आणि कुठे पोहोचला, ज्या वेळेस खऱ्या अर्थाने संदीप साळुंके यांनी षटका टोकला ना असं वाटलं ही मॅच कृष्णाई रॉकस्टार घेऊन चाललाय की काय, परंतु श्री फायटरचं कौतुक करावं लागेल, शेवटच्या श्वासापर्यंत मैदानाच्या आतमध्ये लढतायत, संघर्ष करतायत, आणि या संघर्षामधून काय उत्तर येत आहे, कोणता संघ पुढे जाईल, कोणता संघ जिंकेल हे पाहणं गरजेचं असेल. चांगली बॅटिंग केली संदीप साळुंके यांच्यासाठी, टाळ्यांचा प्रतिसाद येतोय, पहा तुम्ही चांगला खेळ करताना त्यावेळेस तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमचं कौतुक केलं जातं, परंतु तुम्ही बॅड फॉर्ममध्ये असता, बॅड पॅचमध्ये असता, त्यावेळेस मात्र तुमच्यावरती टीकाही केली जाते, या दोन गोष्टी आयुष्य असो किंवा क्रिकेट असो या येत असतात, परंतु या दोन्ही गोष्टी तुम्ही जर समतोल ठेवल्या ना तर तुम्ही एक चांगला माणूस किंवा चांगली क्रिकेटर होऊ शकता. एक बॉल आणि तीन धावांची गरज आहे, पृथ्वीराज या दळवी मैदानाच्या आतमध्ये, मेढा पृथ्वीराज दळवी मैदानाच्या आतमध्ये, परंतु काय बॉलिंग केले, शेवटच्या बॉलपर्यंत मॅच घेऊन गेलेत. संदीप निकम चा हा बॉल, एक बॉल तीन धावांची गरज, हा बॉल डॉट आलाय, अप्रतिम श्री फायटर्स हा संघ या ठिकाणी विजयी ठरलाय, काय मॅच राहिले यार, संदीप निकम यांचं कौतुक करावं लागेल, शेवटच्या षटकामध्ये हा सामना आपल्या संघाच्या बाजूने घेऊन गेलेत, चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली.